नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आता घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस या जी एस पेपरमध्ये पेपर वनमध्ये जे इतिहास या घटकावर प्रश्न जे विचारलेले आहेत त्याबद्दलचं मी डिस्कशन घेऊन आलो आहे याचे मी आन्सर पण देणार आहे तुम्हाला आणि त्या ॲन्सरचं स्पष्टीकरण पण देणार आहे मित्रांनो माझे ॲन्सर्स हे इतरांपेक्षा थोडेसे वेगळे असतील त्याचं स्पष्टीकरणही मी देईन मी स्पष्टीकरण का देतो आहे ह्याचा मी संदर्भ आधीच विज्ञानाच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही जर तो विज्ञानाचा व्हिडिओ बघितला नसेल त्याची ॲन्सर की जर बघितली नसेल विज्ञान या घटकावर तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती लिंक देईन त्याच्यानंतर हे जे सगळे संदर्भ मी वापरलेले आहेत माझ्या उत्तरापर्यंत पोचण्यासाठी त्या सगळ्या संदर्भांची जी लिंक आहे किंवा ती पी डी एफ्स आहेत किंवा जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स मी एका टेलिग्राम चॅनेलवर एक स्पेशली टेलिग्राम चॅनेल मी तयार केलेला आहे तर त्या टेलिग्राम चॅनेलवर मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना जर माझ्या ॲन्सर्समध्ये काही प्रॉब्लेम वाटत असतील किंवा त्यांच्याकडे काही सोर्सेस असतील तर ते सुद्धा संदर्भ त्यांनी मला पाठवावेत जेणेकरून मी ते संदर्भ तुम्हाला टेलिग्रामवर सगळ्यांना उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्यासाठी ते टेलिग्राम चॅनेल फक्त हे आपल्या ह्या राज्यसेवेच्या किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे त्यामुळे तितकंच ते पार्ट प्ले करणार आहे आपलं टेलिग्राम चॅनेल जेणेकरून काय होईल जेव्हा एम पी एस सी जी की येईल तेव्हा आपण एम पी एस सीला जो करस्पॉन्डन्स करणार कि आहे किंवा आपण काही हरकती भरणार आहोत एम पी एस सीला तर त्या हरकतीमध्ये आपल्याला हे रेफरन्स वापरून आयोगाला योग्य ती उत्तरं दुरुस्त करण्यासाठी आपण हे करू शकतो म्हणजे पत्र व्यवहार करू शकतो आणि आयोगाला ते सांगू शकतो तर त्याचा हा असा उपयोग व्हावा त्या टेलिग्राम चॅनेलचा अशी माझी इच्छा असल्यामुळे मी ते टेलिग्राम चॅनेल चालू केलेलं आहे आणि विज्ञानाचा भाग आपण संपवलेला आहे आता इतिहास संपवतो आहे याच्यानंतर मी लगेच जॉग्रॉफी तुम्हाला टाकेन आणि त्यानंतर सगळे विषय आपण संपून पेपर दोनसुद्धा सुद्धा संपून मोकळा करायचा आहे त्यामुळे ते, ते सगळे अन्सर कीज येतील पेपर दोनच्या अन्सर कीमध्ये इतकं एक्सप्लेन करावं लागत नाही पण जी एसच्या आन्सर कीमध्ये फारच एक्सप्लेनेशन की द्यावं लागतं त्यामुळे ते जरा व्हिडिओ मोठे असतील पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कुठल्या प्रश्नाच्या ॲन्सरमध्ये काय गोंधळ आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्याशिवाय समजणार नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कारण लाईक केल्यामुळंच आम्हाला असे चांगले चांगले व्हिडिओ ह्याच्यापेक्षाही चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठीची जी ऊर्जा असते किंवा जी स्फूर्ती असते ती तुमच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईबमुळेच येते तर हे लक्षात ठेवा तर सुरू करूया आपण आपल्या इतिहास या विषयाच्या आन्सर केला मित्रांनो माझ्याकडं मी आता ही आ, ए सिरीजचा आहे माझ्याकडे प्रश्नपत्रिका ए सिरीज रेफर करतोय मी तुमच्याकडे कुठलीही सिरीज असू दे कारण मी प्रश्न आणि उत्तर सांगत असल्यामुळं कुठलीही सिरीज असली तरी काही फरक पडणार नाही प्रश्न सारखेच राहणार आहेत सगळ्या सिरीजमध्ये प्रश्न पहिला घेऊया आपण प्रश्न पहिला काय विचारला आहे की एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व किती तालुके होते हा प्रश्न विचारलेला होता जर एक्झॅक्टली माहीत असेल तर हा प्रश्न सोडवता येतो अगर माहीत नसेल तर अजिबात सोडवता येत नाही ठीक आहे तर याचं उत्तर जे आहे एक डॉक्युमेंट आहे मित्रांनो ते डॉक्युमेंट मी इथं शेअर पण केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्या रेफरन्स शीटमध्ये तर एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन नाईन्टीन सिक्स्टी वन आहे महाराष्ट्राच्या ॲडमिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन नाईटी सिक्स्टी एक डॉक्युमेंट आहे हे सेन्सस ऑफ इंडियाचं ऑथॉरिटेटिव्ह डॉक्युमेंट आहे मित्रांनो भारत सरकारनं प्रद प्रकाशित केलेलं डॉक्युमेंट आहे तर एका सरकारी संस्था जी आहे आपले सेन्सस ऑफ इंडिया त्याच्याद्वारे प्रकाशित झाल्यामुळे हे ऑथॉरिटेटिव्ह डॉक्युमेंट आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा इथं माझा कर्सर तुम्हाला दिसत असेल सव्वीस जिल्हे आणि दोनशे एकोणतीस तालुके आणि दोनशे सहासष्ट शहरे पुढं जाऊन प्रश्न आला तर आणि अडतीस हजार आठशे सदुसष्ट खेडी किंवा गावे इतकं हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन एकोणीसशे एकसष्टच्या वेळी इतके ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन महाराष्ट्रामध्ये होते मित्रांनो आणि ते कुठले कुठले होते तर कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये किती तालुके होते त्याचा एक तक्तास त्यांनी दिलेला आहे खाली मित्रांनो तर ह्या तक्त्यामध्ये आपण जर नजर फिरवली तर ग्रेटर बॉम्बे असं दिलेलं आहे नाव जिल्ह्याचं पहिला तर त्याच्यामध्ये कोणतेही तालुके नाहीत आज पण काय कंडिशन आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा की मुंबईची आज कंडिशन काय आहे तिथं किती तालुके आहेत वगैरे वगैरे किंवा नसतील तर हे सगळं मला जरा कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे तुम्ही किती याला फॉलो करताय हे मला पण समजून येईल सगळ्या जिल्ह्यांची एक लिस्ट दिलेली आहे ठाणे दिलेलं आहे कोलाबा दिलेलं आहे रत्नागिरी दिलेलं आहे आणि प्रत्येकाच्या पुढं हे तालुके दिलेले आहेत किती तालुके होते हे सगळी लिस्ट दिलेली आहे आणि त्यांनी त्याची टोटल त्यांनी आधीच सांगितलेली होती की सव्वीस जिल्हे आणि दोनशे एकोणतीस तालुके तर याचं उत्तर मित्रांनो ते डी आणि ए हे उत्तर येते मित्रांनो डी डीमध्ये सव्वीस जिल्हे म्हटलेले म्हणजे सॉरी एमध्ये सव्वीस जिल्हे म्हटलेले आहेत आणि डीमध्ये दोनशे एकोणतीस तालुके म्हटलेले आहेत त्यामुळं पर्याय क्रमांक तीन, तीन हे माझं उत्तर आहे आणि हेच ग्राह्य उत्तर आहे बाकी इतर कितीही सोर्स आले तरी हे ऑथॉरिटेटिव्ह डॉक्युमेंट आहे सेन्स ऑफ इंडियाचं त्यामुळे हा प्रश्न काही कॅन्सल व्हायची शक्यता नाही दुसरीकडे काहीही लिहिलेलं असेल पण एकोण एक मे एकोणीसशे साठ रोजी काय कंडिशन होती ते ह्या डॉक्युमेंटमध्ये क्लिअर आहे आणि हे, हे टेलिग्राममधवर मी आपल्याला ते डॉक्युमेंट शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी सुद्धा फायदा होईल पुढं जाऊया प्रश्न क्रमांक दोन भयानक प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आयोग काय देते ही फार संभ्रमावस्था तयार झालेली आहे प्रश्न काय विचारला आहे बघा स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालील व्यक्तींचे समर्थन होते पर्याय दिलेले आहेत राजेंद्र प्रसाद पट्टाभी सीतारमय्या सरदार वल्लभभाई पटेल आणि सुचेता कृपलानी असं दिलेलं आहे यामध्ये यामध्ये दोन रेफरन्स माझ्याकडं आहेत तर पहिला रेफरन्स मी जो देणार आहे तो रेफरन्स आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलं होतं इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आलं होतं न्यूजपेपरमध्ये आलेले आर्टिकलसुद्धा एम पी एस सी ॲज अ ग्राह्य धरते प्रमाणित सोर्स म्हणून ग्राह्य धरते मित्रांनो विकिपीडियापेक्षासुद्धा सुद्धा न्यूज आर्टिकलमध्ये आलेले आर्टिकल हे ग्राह्य धरले जातात तर ह्यांनी काय म्हटलेलं आहे त्या आर्टिकलमध्ये हे आर्टिकलची आर्टिकल लिंक मी इथं शेअर केलेली आहे तुम्ही ती लिंक जाऊन बघू शकता ते आर्टिकल वाचू शकता तर ह्या हिंदू कोड बिलाबद्दल जे विरोध करणारे होते त्यांच्यामध्ये नाव दिलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल हे आहे डेप्युटी प्राईम मिनिस्टर जे होते तेव्हाचे त्यानंतर ते पेटाबी सीतारमय्या ठीक पेटा सीतारामय्या हे तेव्हाचे काँग्रेस प्रेसिडेंट होते त्यानंतर अनन्त स्वामी आय्यंगर ए आय्यंगर ठीक आहे हे स्पीकर ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे हे स्पीकर होते मदन मोहन मालवीय त्याच्यानंतर कैलास काटजू वगैरे वगैरे ठीक आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला दिसून येते की कोण कोण विरोध करायला आहे एक पीठाबाई सीतारामय पण विरोध करायला वल्लभभाई पटेल विरोध करावेत विरोध करण्याची कान कारणं त्यांची त्यांची वेगवेगळी आहेत पण हां विरोध कोण करायला आहे वल्लभभाई पण कराल्यात सीतारामय्या पण करायला राजेंद्र प्रसाद विरोध करत होते हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही इतर काही व्हिडिओ बघितला असेल तर तिथे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं मी जास्त खोलात जात नाही त्याच्या हां सुचेता कृपळानी यांनी विरोध केला आहे का हा मोठा प्रश्न आहे बऱ्यापैकी यांनी विरोध केलेला नाही काही कलमांना विरोध केलेला आहे सगळ्याच नाही पण बऱ्यापैकी यांनी सपोर्ट केलेला आहे तर ह्या दृष्टिकोनातून किंवा ह्या आर्टिकलच्या दृष्टिकोनातून बघितलं तर यापैकी एकही पर्याय बरोबर येत नाही एकही पर्याय बरोबर येत नाही मित्रांनो कारण जर बी ए, ए सी बी हे तिन्ही पर्याय असणारे कोणताही पर्याय इथं नाही आहे ए सी बी पन आहे तिन्ही असणारे कोणतेही पर्याय नाही आहे त्यामुळे हे येणार नाही माझ्या मते हा बऱ्यापैकी क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो पण ह्याला पण एक गोष्ट मी आणि परत म्हणतोय माझ्याकडे एक दुसरं डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट मी आपल्याला शेअर केलेलं आहे तिथं बाबासाहेबांचं डिबेट किंवा जेव्हा या बिलावर पार्लमेंटमध्ये डिबेट झालं तेव्हा कुणी काय मतं मांडली त्यांनी काय भाषण केलं याच्यावरचं ते आर्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे पिटावी सीतारामय्या आणि सुचे कृपणाली सपोर्ट करताना दिसतात मग त्या अनुषंगानं जर बघितलं तर याचं उत्तर बी आणि डी हे सुद्धा असू शकतं मित्रांनो हे सुद्धा असू शकतं पण असं जर असेल की हे पण जर दोघ हे सपोर्ट करणारे असतील आणि हे अपोज करणारे असतील आणि त्यांची अपोज करण्याची आणि सपोर्ट करण्याची कारणं वेगवेगळी असल्यामुळं हे गोंधळ जो तयार झालाय याच्यामध्ये हा प्रश्न एकतर ह्याचं उत्तर तुम्हाला बी आणि डी या पद्धतीनं येईल कारण पिटाबाई सित्तारामय यांनी जो विरोध केला होता तो मेजरली इलेक्शनच्या दृष्टिकोनातून विचार करून हिंदू समाज नाराज होईल काँग्रेसला आणि मत नाही या पद्धतीचं त्यांचं विरोध होता त्याच्यानंतर सुचेता कृपलानेचा पण बऱ्यापैकी सपोर्ट होता सगळ्या ह्याला तर त्यामुळे हे उत्तर असू शकतं आणि बाकीचं तर विरोध केलेलं तुम्हाला कोणकोण आहे ते माहीत आहे पण जनरली जर विरोध केला बघितला कोणी कुणी तर सीतारामय यांनी पण विरोध केलेला आहे तर हे एक वादग्रस्त प्रश्न आहे तर याचं मी उत्तर कुठलंही देत नाही जे आयोगाचं येईल ते उत्तर आहे आणि त्याला पण आपण परत हरकती घेऊन रेफरन्स देऊन हा प्रश्न बऱ्यापैकी कॅन्सल व्हावा या पद्धतीनं प्रयत्न करायचा आहे मित्रांनो पुढे जाऊया हा तिसरा प्रश्न फार न, मी म्हणतो या प्रश्नाचं उत्तर जर सापडलं असेल कुणाला तर बऱ्याचपैकी त्यांनी दिलं असेल की साठे आणि साम्यवादी विचार विचाराचा प्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कलाकार कला, कला प्रकाराचा प्रभावी वापर केला तर याच्यामध्ये त्यांनी नाटक कथाकथन बतावणे आणि पथक दिलं आहे असं काही काही जणांनी उत्तर दिलेलं आहे हे उत्तर चुकीचं आहे चुकीचं आहे मित्रांनो हे बरोबर नाही कलापथक कलापथक हा ग्रुप होता त्यांचा ग्रुप होता तो काय कलाप्रकार आहे का यांनी काय विचारलेलं आहे कलाप्रकार कलाप्रकार प्रकार आहे विचारायचं आहे विचारलेलं आहे कोणतं कला प पथक स्थापन केलं किंवा काय असं विचारलेलं नाही आहे ना सो कलापथक हा काही कलाप्रकार आहे का आणि तसं जर असेलच तर तो मी मला ते कमेंटमध्ये सांगा पण माझ्या तर आत्ताच्या सगळ्या रिसर्चमध्ये कलापथक हे उत्तर नाही मित्रांनो कुणीही काही सांगितलं असेल तर ते इतकं काही त्यांचं रेफरन्स काय आहे मला माहीत नाही तुम्ही त्यांचा रेफरन्स शेअर करा तरच आपण ते बदलूया पण हां आता उरलेले जे तीन पर्याय आहे त्याच्यामध्ये बतावणी आहे कथा कथन आहे आणि नाटक आहे त्याच्या संदर्भात मी थोडीशी माहिती संकलित केलेली आहे ही माहिती मी मराठी विश्वकोश मराठी विश्वकोश हा सुद्धा एक ग्राह्य धरणारा संदर्भ आहे मित्रांनो एम पी एस सी हा सुद्धा संदर्भ ग्राह्य धरते तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर मी जे मगाशी म्हटलं तर शाहीरामरषे गवानकर यांच्या मदतीने लाल बावटा कलापथक स्थापन केले कलापथक हे स्थापन केलेले एक गट आहे मित्रांनो किंवा संघटना आहे हा कला प्रकार नाही मित्रांनो मी आणि एकदा सांगतो हा कलाप्रकार नाही मित्रांनो आणि या कलापथकावर सरकारने बंदी घातली होती ठीक आहे तर हे त्यावेळेची गोष्ट होती त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर हे सगळं जर वाचाल मी हे सगळं शेअर करणार आहे तुम्हाला हे सगळं डॉक्युमेंट तुम्हाला शेअर करणार आहे टेलिग्रामवर त्याच्यासाठी म्हणतो मी तुम्ही टेलिग्रामला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून नाटक लिहिलेले आहे त्यांनी पथनाट्य केलेले आहेत लावणी आणि पोवाडे केलेले आहेत मित्रांनो त्यांची माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली ही जी लावणी आहे ती अजरामर लावणीपैकी एक लावणी आहे लावणीलाच लावणीला आणि तमाशालाच नाटकाच्या स्वरूपात त्यांनी प्रदर्शित करून त्याला प्रभावीपणे वापर त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो माझ्यामध्ये तर पर्यायामध्ये हे उत्तर नाही आहे पण तरी पण जर द्यायचं असेल तर त्यांनी पथनाट्य केली होती नाटकं लिहिली होती कादंबऱ्या पण लिहिल्या होत्या स्टोरेज पण लिहिल्या होत्या आणि ह्या दृष्टिकोनातून बघितलं ला, लावणीला त्याने जे आ, एका नाटका पद्धतीचं म्हणजे नाटकामध्ये मध्ये परावर्तित करून जे सादरीकरण केलेलं आहे लावणी आणि तमाशाचं ते त्यांचं वाखान्याजोगं काम आहे आणि त्याच्यामुळे मी ड्रामा याला हे माझं उत्तर देतो आहे कदाचित माझं उत्तर चुकीचं असू शकतं पण कलापथक तर हे कुठल्याच अँगलनी उत्तर बरोबर नाही आहे मित्रांनो हे रॉंग ॲन्सर आहे कलापथक ठीक आहे ह्या तिन्हीपैकी असू शकतं आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्तही असू शकतं ठीक आहे कथाकथन कथालेखन कथाकथन आणि कथालेखनमध्ये फरक असतो त्यामुळे मी कथाकथनला जास्त हा प्रायोरिटी दिलेली नाही बतावणी हा काय कला प्रकार आहे मलाच माहीत नाही आहे आणि ते कुठं मला संदर्भात आलेलं सुद्धा नाही आहे तुम्हाला जर असा काही रेफरन्स मिळाला बतावणीबद्दल तर मला बिलकुल द्या आपण हे आन्सर चेंज करू पण हा एक गोंधळात टाकणारा प्रश्न आहे आता ह्या तीन प्रश्न बघितल्यानंतर इतिहास किती सोपा होता ते तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे असं विचारलेलं आहे पहिलं वाक्य विचारलेलं आहे एम एन रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते असं विचारलेलं आहे मित्रांनो हे चुकीचं स्टेटमेंट आहे एम एन रॉयचं त्यानंतर दुसरं वाक्य विचारलं आहे एम एन रॉय हे रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते बरोबर आहे हे हा पक्ष त्यांनी स्थापन केला होता आणि ते त्याचे नेते होते हे बरोबर आहे तुम्ही जर गुगल केलं तर हे तुम्हाला आरामात मिळून जाईल त्याच्यासाठी काही वेगळा संदर्भ द्यायची गरज नाही याच्यामध्ये काही गोंधळ नाही आहे ते लिबरल तर नव्हते हे पक्क आहे कारण ते लिबरल असणं हे कम्युनिस्ट होते तर कम्युनिस्ट लिबरल हे एकमेकाच्या विरोधी गट असतात आणि रॅडिकल डेमोक्रॅटिक हा डेमोक्रेसीचा कम्युनिस्टांशी मिळताजुळता विचारप्रवाह आहे त्याचा पण संदर्भ आहे माझ्याकडं मी तुम्हाला तो पण संदर्भ देणार आहे एम एन रॉय आणि रॅडिकल डेमोक्रेसीबद्दलचे तर हा संदर्भ तितकासा ॲप्रोप्रिएट नाही तुम्ही इतर जर गुगल केला विकिपीडियावर वगैरे गेला रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी वगैरे तर तुम्हाला डायरेक्ट एम एन रॉयचं नाव येऊन जाईल त्यामुळे ह्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे मित्रांनो ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण हां स पाचव्या चौथ्या सॉरी चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग त्यांनी काय विचारले बरोबर विचारले आणि बरोबर विचारल्यामुळं दुसरं वाक्य फक्त बरोबर आहे पहिले चुकीचं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे माझं उत्तर है, आपन, आ, आहे चौथ्या प्रश्नासाठी पुढं जाऊया आपण इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली असं विचारलेलं आहे मित्रांनो तर आ, इं, इंडिया इंडिपेंडन्स लीग आणि इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पहिला तर जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे माझं उत्तर आहे याचं हे करेक्ट उत्तर आहे कारण का गांधींच्या विचारांशी बऱ्यापैकी सहमत नसणारे तरुण तरबदार नेते तेव्हाचे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना काहीतरी वेगळा पर्याय तयार करायचा होता आणि त्या पर्यायातूनच त्यांनी जे तयार केलं होतं ती आहे इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग याचं वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठावीस जवाहरलाल नेहरू श्रीनिवास अय्यंगर सुभाषचंद्र बोस यांनी याची स्थापना केलेली आहे आणि यांनी मग त्या स्थापनेनंतर पूर्ण स्वराज्याची डिमांड केलेली आहे कारण त्यांना तिथंच गांधींशी मतभेद होता की हे पूर्ण स्वराज्य का मागत नाहीत ठीक आहे आता यापुढं जाऊन जर तुम्हाला प्रश्न आला तर इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ते होते श्रीनिवास अय्यंगर आता ही जी संघटना होती ही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन होती तर एकोणीसशे चाळीसपर्यंत ही सक्रिय राहिली यांचा एकच उद्देश होता ब्रिटिश राज किंवा ब्रिटिश शासन हे भारतातून संपूर्ण समाप्त करून टाकणं ह्याचा एक मेन मुद्दा सांगतो तुम्हाला इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग स्थापन करण्यामागचा मेन त्यांचं कारण काय होतं निमित्त काय झालं जो नेहरू रिपोर्ट होता नेहरू रिपोर्टला विरोध करण्यासाठी म्हणून हे केलेलं कारण नेहरू रिपोर्टमध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली नव्हती आणि ही मागणी पुढं व्हावी याच विचारसरणीचे हे तरुण तडबदार नेते जवाहरलाल नेहरू आणि श्रीनिवास अय्यंगर सुभाषचंद्र बोस हे आहेत आणि त्यांनी हे स्थापना केलेली आहे तर याचं उत्तर तुम्हाला हे जे आहे ते पाचव्याचं उत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे आहे पुढचा प्रश्न तर या प्रश्नामध्ये तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत ठीक तर कुठलं पुस्तक कुणाचं आहे वगैरे वगैरे हे तुम्हाला जोड्या लावून सांगायचं आहे याचा रेफरन्स मी काढलेला आहे का यस तर मित्रांनो नाही याचा रेफरन्स नाही आहे आपल्याकडं सगळ्या प्रश्नाचं चुकून दुसऱ्या प्रश्नाचा रेफरन्स आलेला आहे वरती ठीक आहे तर ज्योतिराव फुलेने इशारा लिहिलेला आहे माहिती थी आहे ठीक आहे त्याच्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे लिहिलेला आहे तुम्हाला एवढं जरी माहीत असेल की ज्योतिराव फुलेंनी इशारा लिहिलेला आहे आणि एवढं जरी माहिती असेल तर डीमध्ये असणारा जो पर्याय आहे ज्योतिराव फुलेंचा तो तुम्हाला चौथा पर्यायामध्ये मिळतो त्यामुळे चार हे याचं उत्तर आहे याचं इतकं स्पष्टीकरण द्यायची गरज कर, नाही कारण हे सगळ्या सगळ्या तुम्ही गुगल सर्च वगैरे केला किंवा पुस्तकात वाचला तर कुणाच्या रचना कुठल्या आहेत ते तुम्हाला लगेच समजून येईल ठीक पुढे जाऊया आपण हां हा, हा पण एक सरळ साधा प्रश्न डॉक्टर राधाकृष्ण आयोग मुदलियार आयोग एन सी आर टीची स्थापना आणि कोठारी कमिशन तर याच्यावर प्रश्न आलेला आणि जोड्या लावायच्या होत्या सगळ्यांनाच माहिती आहेत की साल काय होते जर माहिती नसेल तर तुम्ही गुगल करा अशा पद्धतीनं मी पण ते गुगल करूनच काढलेलं आहे राधाकृष्ण कमिशन जे आहे ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास त्याच्यानंतर मुदलियार कमिशन जे आहे एकोणीसशे बावन्न त्रेपन्न त्याच्यानंतर एन सी आर टीची जी स्थापना झाली तर एकोणीसशे एकसष्ट एन सी आर टीचा लोगो पण हा बघून घ्या विद्या विद्याय विमु विमुख तत्ते मला वाचता येत नाही आहे ते क्लिअर नाही आहे पण लोगो एकदा बघून घ्या तुम्ही गुगल सर्च करून तो लोगो व्यवस्थित काढा आणि ते वरचं काय ते वाचा जे तुम्हाला एच आर डी एच आरच्या पुस्त पेपरमध्ये मेन्समध्ये तुम्हाला ते उपयोगी पडू शकतं ठीक आहे तर एकोणीसशे एकसष्ट एन सी आर टीची स्थापना आणि त्याच्यानंतर कोठारी कमिशन एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सासष्ट जर ह्या जोड्या आपण जुळवल्या तर ह्याचं प्रत्येकाच्या समोरचं जे उत्तर आहे तेच प्रत्येकाच्या समोरचा पर्याय जो आहे पर्यायी जोडी तेच त्याची आहे त्यामुळे एक दोन तीन चार हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो बरोबर आहे मित्रांनो पुढं जाऊया आपण हां जोड्या जुळवा जोड्या जुळवा याच्यामध्ये त्यांनी ह्याचं उत्तर काढताना आपल्याला हा रेफरन्स बघितला पाहिजे तेज हे जे साप्ताहिक होतं ते नऊ मे एकोणीसशे एकतीस रोजी मुंबईतून सुरू झालेलं होतं ते, ते मराठी भाषेतलं साप्ताहिक होतं दिनकरराव जवळकर यांनी सुरू केलेल्या ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रापैकी ते एक होतं कैवारी बंद पडल्यानंतर दिनकरराव जवळकरना जवळकरांनी कोणत्याही सल्लागार मंडळाचा हस्तक्षेप न ठेवता साप्ताहिक सुरू केले तेजमध्ये राजकीय घडामोडींच्या बातम्या असून शेतकऱ्यांची व कामगारांची बांजू बाजू मांडली जात असे तेजमध्ये तात्कालीन संस्थानिकांच्या कारभारावर प्रकाश पडून गरीब जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लिखाण केले गेले ठीक आहे तर तेज हे कधी सुरू झालं नऊ मे एकोणीसशे एकतीस मराठी भाषेतलं होतं कुणी सुरू केलं जवळ जवळकर मेन मुद्दा काय तर होतं कुणाची मांडली शेतकऱ्यांची आणि कामगारांची आणि कधी चालू केलं होतं म्हणजे निमित्त काय कैवारी बंद पडल्यानंतर कोणत्याही सल्लागार मंडळाचा हस्तक्षेप न ठेवता असं एक त्यांना साप्ताहिक तयार करायचं होतं ते त्यांनी केलेलं होतं ठीक आहे तर आपण ही जोडी जर बघितली दिनकरराव जवळकर साप्ताहिक तेज तर सीला तीन हे करणारा एकच पर्याय तो उरतो पर्याय क्रमांक एक आणि त्यामुळं पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे मित्रांनो आता श्रीपत मला विठ्ठलरामजी शिंदे आणि खासे साहेब पवार यांच्याबद्दल हे दोन जे याचे रेफरन्स आहेत ते मला मिळालेले नाहीत पण हां श्रीपतराव शिंदेंच्याबद्दलचा जो पर्याय आहे तो त्याच्याबद्दलचा मला थोडासा रेफरन्स मिळालेला आहे विजय मराठा हा बहुजनांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेले पत्र होतं त्याची सुरुवात एकोणीसशे एकोणीसला पुणे या ठिकाणी झाली या वृत्तपत्राचे संपादक श्रीपतराव शिंदे होते या वृत्तपत्रात मराठी व विद्येत मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी राजकीय सामाजिक धार्मिक शिक्षण या विषयासाठी लेखन सुरू होते हे सुद्धा ब्राह्मणेतर वृत्तपत्र होते मित्रांनो तर हा जो पर्याय जुळवला तर हा असा पर्याय येतो आणि या दोन पर्यायाबद्दल जर बघितलं हे दोन्ही जर मॅच केलं सी आणि डी तर असे दोन्ही मॅच होणारे फक्त हा एकच पर्याय आहे त्यामुळे हाच एक पर्याय बरोबर आहे तर विठ्ठलरामजी शिंदे मग अध्यक्ष होते वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगावचे आणि खासे साहेब पवार हे अध्यक्ष होते मुंबई प्रांतिक ब्राह्मणेत्तर पक्ष चौथ्या अधिवेशनाचे ठीक आहे पुढे जाऊया आपण हां जबरदस्त प्रश्न कुणी बरोबर आलं म्हणून खुश होत असेल तर हा प्रश्न मित्रांनो कॅन्सल होणार आहे बघा प्रश्न काय विचारला आहे भारतात दिवसेंदिवस संतोष वाढत चालला त्या सॉरी असंतोष वाढत चालला भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता स्थिर होईल या ॲलन ह्यूम यांच्या विचाराला खालील कोणत्या व्यक्तींचा पाठिंबा होता हे विचारलेलं आहे ठीक आहे सर वेडरबन बरोबर आहे यांचा पाठिंबा होता मित्रांनो सर वेडरबनचा पाठिंबा होता तुम्हाला जर रेफरन्स द्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट विकी करून घ्या विकिपीडियावर तुम्हाला दिसून जाईल हां सर विलियम वेडनबर्न फोर्थ बॅरोनेट हा एक ब्रिटिश सिव्हिल सर्वंट होता तो एक राजकारणी पॉलिटिशियन पण होता तो लिबरल पार्टीचा मेंबर ऑफ पार्लमेंट होता ब्रिटनमधला ह्याने इंडियन नॅशनल काँग्रेस हा हे वेडनबर्न हा इंडियन नॅशनल काँग्रेसचा संस्थापक सदस्य आहे मित्रांनो फाउंडिंग मेंबर्स ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस आणि हाच विल्यम वेडनबर्न हा एकोणीसशे एकोणनव्वदला हा आणि एकोणीसशे दहा या दोन काँग्रेसच्या सेशनचा हा प्रेसिडेंट होता म्हणजे दोन वेळा प्रेसिडेंट झाला आहे कधीकधी अठराशे एकोणनव्वदला आणि एकोणीसशे दहाला ठीक आहे सो so, हे अलाहाबाद सेशन जे आहे ते त्याचा प्रमुख होता त्याच्यानंतर स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा दुसरा पर्याय विचारलेला आहे स्टुअर्ट एल्फिन्स्टनबद्दल माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनबद्दल हा प्रश्न म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसची स्थापना हा प्रश्न त्याच्यासमोर नव्हताच का कारण स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो वीस नोव्हेंबर एकोणीसशे वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठला एकुन एकोणसाठला हाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे ह्याचा हा पर्याय चुकतो ठीक आहे तर स्टुअर्ट एल्फिन्स्टनबद्दल सांगायचं तर हा महाराष्ट्राचा गव्हर्नर होता मुंबई इलाकेचा मुंबई प्रेसिडेन्सीचा आणि तो ब्रिटनमध्ये गेला जेव्हा त्याचे टर्म संपली तेव्हा तो ब्रिटनमध्ये गेला साधारणतः विलन बेटिंग जेव्हा रिटायर झाला तेव्हा याला ऑफर देण्यात आली होती भारताचा तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाची दोन वेळा ऑफर त्यांनी ठुकरावून लावली आणि त्याचं कारणच होतं की त्याचं जे वर्क होतं हिस्ट्री ऑफ इंडिया जे अठराशे एक्केचाळीसला प्रसिद्ध झालं हे त्याला कम्प्लीट करायचं होतं हा त्याचा शोधकार्य किंवा त्याचं पुस्तक लेखन जे आहे ते त्याला पूर्ण करायचं होतं आणि त्यामुळं त्यानं भारताचा गव्हर्नर जनरल होण्याचं नाकारलं आहे मित्रांनो आज हे कितीजण करू शकतात आय डोंट नो पण एल्फिन्स्टन हा फारच चांगला व्यक्ती समजला जातो आणि एल्फिन्स्टन हा एम पी आवडणारा व्यक्ती आहे त्याच्यावर प्रत्येक वेळी तुम्हाला त्याच्यावर एक ना एक प्रश्न किंवा तो पर्यायामध्ये काही मडव येईल त्याच्यानंतर सर हेनरी कॉटन याच्याबद्दल विचारलेला आहे तर सर हेनरी कॉटन याच्याबद्दल जर तुम्ही विकिपीडिया केला तर यांनी सपोर्टेड इंडियन होम रूल अँड गॉट इन टू सिरियस ट्रबल वेन ही ॲडव्होकेटेड द कॉज इन हिज एटीन एटी फाय बुक न्यू इंडिया और द इंडिया इन ट्रान्झिशन हा ही सर्वड ॲज अ प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस वन ऑफ द फ्यू नॉन इंडियन्स टू डू सो म्हणजे हा सुद्धा इंडियन नॅशनल काँग्रेसचा अध्यक्षस्थान हिनी भूषवलेलं आहे मित्रांनो आणि हा सुद्धा काय करत होता की काँग्रेसचा हा सपोर्टर होता त्यामुळे हे पण बरोबर आहे मित्रांनो आता हे श हे दोन बरोबर आहेत ए आणि सी आता ए असणारा सोडून सगळे पर्याय हे कट होतील त्यामुळे हे दोन पर्याय गेले आता ए आणि सी आणि सी आणि ए असे दोन पर्याय राहिले म्हणजे ए आणि सी आणि सी आणि ए हे काय बरो दोन्ही काही एकच नाही आहे मला माहीत नाही हे ए सिरीजमध्ये असं झालेलं आहे ही प्रिंटिंग मिस्टेक असू शकते ए आणि सी आणि सी आणि ए असं झाल्यामुळं हे दोन्ही पर्याय सेमच असल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल होणार आहे मित्रांनो हा शुअर शॉर्ट कॅन्सल होणार आहे कारण ए सिरीजमध्ये असं आलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बी आणि सी सिरीजमध्ये काय आलं आहे ठीक आहे तर ए सिरीजमध्ये तर हे असं आहे आणि त्यामुळे ए सिरीजवर अन्याय होऊ न देता हा प्रश्न कॅन्सल केला पाहिजे शंभर टक्के कॅन्सल होणार पुढं जाऊया हां जोड्या लावायला विचारलेला आहे गुलबदन बेगम सलीमा सुलताना जहारा बेगम जेबू निस्सा निस्सा याच्याबद्दल ठीक आहे आपण बघूया कोण कौन कोण आहेत या ठीक आहे हां स्टुअर्ट हे झाल्यानंतर हां सलीमा सुलताना बेगम सलीमा सुलताना बेगम ही जो अकबर होता द ग्रेट अकबर मुघल एम्पर त्याची ही चौथी पत्नी चौथी बायको त्याची आणि ही बाबरची सुद्धा काय म्हणतो आपण त्याला नात आहे म्हणजे ही त्याला जर असं हे बघितलं तर संबंधानं जर बघितलं तर ही त्याला चुलत बहीण वगैरे लागते ठीक तर ही आहे बेगम सलीमा सुलताना सलीमा सुलताना बेगम म्हणा तुम्ही ठीक तर यामध्ये आपण सलीमा सुलताना झाल्यानंतर गुलबदन बेगम मेन ह्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला माहीत असेल की हुमायू नामा कुणी लिहिला हे जर माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याचा आन्सर पोचू शकता ठीक आहे तर थोडासा गोंधळ झालेला आहे इथं हां ओके 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 हां गुलबदन बेगम गुलबदन बेगम हिनं काय लिहिलेलं आहे हुमायू हुमायूनामा लिहिलेला आहे ठीक तर ही जी हुमायूनामा लिहिलेला आहे तिनं तिच्या नेफ्यूच्या किंवा पुतण्याच्या रिक्वेस्टवर लिहिलेली आहे ठीक तर हे तर तुम्हाला फिक्स झालं यातून की गुलबदन बेगम यांनी होमायू नावा लिहिलेला आहे त्यामुळं एचं उत्तर एचं योग्य जोडी काय असेल तीन असेल असं असणारे दोन पर्याय तुम्हाला इथं सापडतात पर्याय क्रमांक एक एकमध्ये आणि पर्याय क्रमांक दोनमध्ये आता आपल्याला बघायचं आहे की सलीमा सुलताना याच्याबद्दलची आपल्याकडचा रेफरन्समध्ये आता अजून तरी काय माहिती आलेली नाही पण जहानारा बेगम आणि झेबुनिस्सा याच्याबद्दलची माहिती घेतली तर आपण हे सोडवू शकतो तर आपण बघूया आरा बेगमबद्दल काय माहिती आहे जहां आरा बदल ची, प्रा, ते ठीक हां जिहांरा बेगमबद्दलची माहिती बघूया तिचं प्रा प्राथमिक जे शिक्षण होतं ते सतीअल निसा खानम याच्यावर सोपवण्यात आलेलं होतं तर यांनी जे पर्शियन लिटरेचर आहे पर्शियन लिटरेचर पर्शियन साहित्य ह्याच्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे ठीक आहे सो हे एक आपण लक्षात ठेवूया आणि त्याच्यानंतर ही जी जैबूनिस्सा आहे जैबुनिस्सा ही जी आहे काय म्हटलेलं आहे ही एक चांगली पर्शियन भाषेतील कवयित्री होती आ, दिवान ए माक माकाफी ए माकाफी नावाचं तिचं एक काव्यसंग्रह किंवा पॉलिटिकल पोएटिकल वर्ग काव्यसंग्रह आहे तो तिनं हे केलेला आहे सॉरी दिवान, दिवानी तिचं पोएटिकल वर्कचं नाव माकफी आहे आणि दिवानी माकफी हे तिनं तिचं नाव आहे सॉरी दिवानी माकफी हा तिचं तिच्या मृत्यूनंतर संग्रहित केलेलं एक काव्यसंग्रह आहे तर ही एक कवयित्री होती मग आपण जर पर्यायामध्ये जर बघितलं तर झैबुनिस्सा ही फारसीमध्ये कविता लिहित होती हे प्रू होतं आहे ह्याच्यामध्ये गुलबदन बेगम तुम्हाला हुमायू लिहिलं आहे हे प्रू होतं आहे तर झैबुनिसा डीला तुम्हाला चार असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आणि हेच माझं करेक्ट उत्तर आहे याच्यामध्ये तर सुलेखनाथ तरबेज म्हणायचं आहे ते कॅलिग्राफी म्हणायचं आहे कॅलिग्राफीमध्ये पण कोण तरबेज आहे काय आहे तर, तर, तर मित्रांनो ही जी जहा आरा बेगम आहे हिचं फार हस्ताक्षर वगैरे सुंदर होतं आणि ही सुलेखनामध्ये म्हणजे कलात्मकरित्या जर अक्षराची जर हे करायचे असेल लिखाण करायचं असेल किंवा ते चित्रकला आणि याच्या संगमातून तयार झालेली कला, कला प्रकारच आहे तो कॅलिग्राफी म्हणजे तर ही जहा आरा बेगम करते आणि सलीमा सुलताना ही उच्च शिक्षित आहे तिला फारशीचं भरपूर ज्ञानसुद्धा आहे तर हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे तुम्हाला हे तुम्ही गुगल केला विकिपीडियावर गेला तर सगळं मिळून जाईल त्यामुळे ह्याच्यामध्ये काही अडचण नाही योग ने हा प्रश्न अगदी योग्य आहे एम पी विचारलेला ठीक आहे पुढं जाऊया आपण हां खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा असं म्हटलेलं आहे तर हे रेफरन्स काय याचा तर ह्याने विसंगत शीर्षक हे विचारलेले शेतकऱ्याचा आसूड म्हणजे चार पर्याय जे विटोबाजी शिकवण कुलकर्णी लीलामृत आणि शेडजी प्रताप हे त्यांनी चार पर्याय लिहिलेले आहेत यातलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे ते विसंगत कुठलं आहे तर ते पर्याय क्रमांक चार विसंगत आहे शेतकऱ्यांचा आसूड आता ते असं का आहे हे आपण बघायचं आहे मित्रांनो बघा हरिभाऊ चव्हाण हरिभाऊ चव्हाण यांनी जे लिहिलेल्या कलाकृती आहेत त्याच्यामध्ये बघा दुसऱ्या नंबरला तुम्हाला शेठजी प्रताप दिसते हे शेठजी प्रताप यांचे पुस्तक आहे त्याच्यानंतर कुलकर्णी लिलामृत हे सुद्धा त्यांचंच पुस्तक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर खाली गेला तर विटोबाजे शिकवण हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे म्हणजे हे वरचे तिन्ही जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन हे तिन्ही पर्याय एकाच व्यक्तींनी लिहिलेली पुस्तकं आहेत आणि त्या व्यक्तीचं नाव सुदा, आहे हरिभाऊ चव्हाण हे सुद्धा सत्यशोधक समाजाशी निगडीत असणारे व्यक्ती आहेत त्यामुळं हे याच्यावरूनच फक्त त्याचं लेखक कोण आहे याच्यावरूनच ते वेगळं त्यानंतर आपण बाराव्या प्रश्नाकडे जाणार आहे बारावा प्रश्न आहे न्यायमूर्ती रान डेक्कन ॲग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट या कायद्याचे स्वागत केले याची कारणं विचारली त्यांनी का स्वागत केलं आहे हे कारण विचारलेलं आहे तर या कायद्याने सावकारापासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते हा आपण पर्याय बरोबर आहे मित्रांनो त्याच्यानंतर या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारातून मुक्तता होणार होती कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती म्हणजे ते कर्जमाफी केली का तिथं तर हा पर्याय चुकीचा आहे मित्रांनो तर याचा संदर्भ जर तुम्ही विचाराल तर मी संदर्भ पण देतो आहे पण त्याआधी पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे कारण सांगतो मी जर तुम्हाला जर तो कायदाच वाचायचा असेल तर तो कायदा इंडिया कॉनून डॉट ओ आर जीवर उपलब्ध आहे तुम्ही वाचू शकता जाऊन आणि जर याचं हे बघायचं असेल तर जे डेक्कन राईट्स होते जे डेक्क धक्कनचे उठाव जे होते ते उठाव कोणत्या कारणासाठी झाले काय त्याची पार्श्वभूमी होती त्याच्यानंतर काय त्याचं फलित निघालं एकोणीसशे पंच्याहत्तरला हा जो कायदा आला आ, तो कायदा कशाशी संदर्भात होता आणि त्यांनी काय काय केलं या गोष्टी त्यांनी सगळं जर बघितलं तर एकंदरीत पार्श्वभूमी अशी होती की हे जे सावकार लोक होते सावकार लोक होते त्यांनी फारच पिरवणूक केलेली आहे शेतकऱ्यांची आणि ये या पिरवणुकीपासून शेतकऱ्यांची सुटका करवण्यासाठी जो कायदा तयार करण्यात आला हा तर या कायद्याला सपोर्ट दिला रानडेंनी मेन म्हणजे रानडेनी जी स्थापन केलेली स म्हणजे रानडेंनी जी स्थापन केलेली सभा ज्याला आपण पुन्हा सार्वजनिक सभा असं म्हणतो त्या सार्वजनिक सुद्धा या कायद्याला आपला सपोर्ट दिलेला आहे एकोणीसशे सॉरी अठराशे एकोणनव्वद साली हा कायदा पास करण्यात आला पारित करण्यात आला त्याच्यामध्ये फलित काय होतं की शेतकऱ्यांना अटक करणार करता जर त्यांनी कर्जफेड केली नाही कर्ज परतफेड केली नाही तर शेतकऱ्यांना अटक करण्याचं बंदी घातलेली होती म्हणजे शेतकऱ्यांना अटक करता येणार नाही ठीक आहे तर असं तिथं दिलेलं होतं त्यामुळे त्यांचा दुसरी एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जर ते ॲक्टमध्ये वाचाल तर जे कर्ज वगैरे घेत असताना किंवा काही असताना ते नोंदणीकृत कर्ज व्हावं आणि विलेज रेजिस्ट्रार याची नेमणूक व्हावी असं या कायद्यामध्ये सांगितलेलं होतं तर यामध्ये कुठंच कर्जापासून मुक्तता होण्याचा शब्द उच्चार कायद्यामध्ये नाही किंवा त्याच्या साहेबांच्या म्हणजे न्यायमूर्ती रानडेंच्या सपोर्टमध्ये सुद्धा नाही त्यामुळं फक्त ए म्हणजे पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर तेराव्या प्रश्नामध्ये जाऊया स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते असं विचारलेलं आहे मित्रांनो याचं जे उत्तर आहे तुम्ही नुसता गुगल केलं ह्या नावाने स्वदेशी वास्तू प्रचारणी सभा हेड ह्याचे प्रमुख कोण होते तर डायरेक्ट लोकमान्य टिळकांचं नाव येते लोकमान्य टिळकांनी स्वदेशीच्या प्रचारासाठी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स काढायचा विचार केला होता आणि त्याला सपोर्ट देण्यासाठी स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा स्थापन केली होती आणि ते स्वतःच त्याचे अध्यक्षही बनले होते त्यामुळं लोकमान्य टिळक हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो त्याच्यानंतर पुढं जाऊया अन महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांची राहण्याचे ठिकाणे यांच्यात जुळवायचे आहेत आता हा मला कुठेही संदर्भ सापडलेला नाही तुम्हाला जर सापडलेला असेल तर तुम्ही बिंदास्त मला टेलिग्राम चॅनेलवर किंवा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही मला पाठवा कारण जे पण लिस्ट मी बघितली मी याच्यासाठी सर्च केला अंदमानला पाठवलेल्या कैद्यांची जी लिस्ट होती त्या लिस्टमध्ये पण बघितलो पण मला तसा म्हणावा तसा काही रेफरन्स याचा सापडलेला नाही त्यामुळं तुम्ही उत्तर याचं माझ्याकडं नाही आहे असं समजू शकता तर हे आपण स्किप करतो आहे हा प्रश्न चौदावा त्याच्यानंतर आपण जातो आहे पंधराव्या प्रश्नामध्ये अठरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी दिनच्या वांछा यांनी दादाबाई नवरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशांची मी केली ठीक आहे आता त्यात पर्याय दिलेले आहेत ए काँग्रेसचे कार्य सतत न चालणे नेत्यांनी फावल्या वेळेतल्या वेळेतील उद्योग म्हणून राजकारणाकडे कर पाहणे आणि आम्ही केवळ भोंगतो चावा घेत नाही हे सरळ तीन जे पर्याय आहेत ते सगळं साधारणतः एकाच विचारसरणीतून जातात आणि जो शेवटचा ड पर्याय आहे तो क्रांतीचा मार्गच अनुस अनुसरला पाहिजे हे जरा थोडंसं फार दिनशावांच्या यांच्याबद्दलचं हे फार चुकीचं स्टेटमेंट आहे मवाळ गटातले आहे ते दिनशावांच्या तर हे त्यामुळं काय होतं की मला याचं उत्तर सापडलेलं नाही आहे मला असं वाटतं की ए बी सी तीन असले पाहिजेत ए बी सी तीन असले पाहिजेत किंवा ए बी हे दोन असले पाहिजेत कारण आम्ही केवळ भुंगतोच चावा घेत नाही आणि क्रांतीचा मार्ग अनुसरा हे दोन्ही थोडंसं साम्य दर्शवणारे आहेत वरचे दोन आहेत की काँग्रेसचे सतत कार्य न चालणे आणि नेत्यांनी फावल्या वेळेत उद्योग म्हणून राजकारणाकडे पाने तर फावल्या वेळेतील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाणे हे एका विचारसरणीचे आहेत त्यामुळं याचं उत्तर मी देतो आहे आत्ता तीन आयोगाचे प्रश्न उत्तरपत्रिका आल्यानंतर आपण बघूयाच काय उत्तर असेल पण याचा रेफरन्स सापडलेला नाही तुम्हाला जर रेफरन्स सापडला असेल तर बिलकुल मला ते कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर टाका मित्रांनो तर इथं आपल्या इतिहासाचे पंधरा प्रश्न संपतात इतिहास हा या पंधरा प्रश्नापैकी जवळजवळ पाच ते सहा प्रश्न मित्रांनो इतके अवघड होते की ते सहजासहजी सुटण्यासारखे नव्हते एक प्रश्न बाद होतोय कारण पर्याय चुकीचे होते दोन दोन प्रश्न दोन ते तीन दोन प्रश्न तर बाद होतात की पर्याय थोडेसे चुकीचे वाटतात तर त्यामुळं इतिहास हा सोपा होता हे म्हणणं चुकीचं आहे ते मी तुमच्यावर सोडतो ते सोपा आहे का अवघड आहे ते प्रत्येकाचे मार्क आल्यानंतरच समजतं मार्क येण्यानंतर आधी कितीही पेपर सोपा असू दे किंवा कितीही अवघड असू दे फरक पडत नाही ही कॉम्पिटेटिव एक्झाम आहे इथं सोपा अवघड काय नसतं फक्त तुम्ही इतरांपेक्षा किती पुढं आहात एवढाच एक विषय असतो त्यामुळे मी याला सोपा किंवा अवघड या कॅटेगरीत घालण्याच्या विरोध असणारा व्यक्ती विरोध असणाऱ्या मानसिकतेचा व्यक्ती आहे त्यामुळे तुम्ही ते सोपा आणि अवघडच्या जा भानगडीत जाऊ नका कारण सोपा असेल तर मेरिट हाय लागतं अवघड असेल तर मेरिट कमी लागतं आणि शेवटी काय आहे जो ज्याचा अभ्यास व्यवस्थित आहे तो विद्यार्थी बरोबर त्यातून निसरतो आणि तो सिलेक्ट होत जातो ठीक आहे तर यानंतर आपण दुसरे व्हिडिओ बघूया पुढचा व्हिडिओ आपण जॉग्राफी त्याच्यानंतर जे पॉलिटीचे आणि करंट अफेअरचे जे आहेत प्रश्न ते सोडवून जी एस वनचा आपण समाप्ती करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही कृपा करून जितकं शक्य होईल तितकं शेअर करा आणि याच्यावर काय डिस्कशन येतं आहे आपण बघूया आणि त्याच्यानुसार मग आयोगाला जे आपण हरकती पाठवणार आहोत त्या हरकतीसाठी मी प्रत्येकाला आपल्याला सपोर्ट करणार आहे त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनेलवर हे सगळे रेफरन्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे तर त्याचा तुम्ही फायदा घ्यावा ही माझी विनंती आहे थँक्यू मित्रांनो